नवरात्र सुरू आहे तर बरेच जणांचा उपवास असतो तर आज आपण उपवासाच्या अशाच दोन रेसिपी पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वत मराठीमध्ये मा चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण दाणे भाजून घेऊया दाणे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी म्हणजे दाणे खमंग भाजल्या जातात तर तुम्ही बघू शकता छान असे भा दाणे भाजल्या गेलेले आहेत तर दाणे थंड करायला ठेवूया त्याची पूड करायची आहे आणि साबुदाणा भिजत घालताना तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट भिजलेला आहे मी रात्री हा साबुदाणा भिजत टाकला होता भिजत घालताना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा म्हणजे पांढरं जे पाणी असतं ते निघून जातं आणि भिजत घालताना जवळपास वरती एक बोट म्हणजे तुम्ही बघू शकता इतकं पाणी असायला हवं म्हणजे साबुदाणा भिजताना सॉफ्ट भिजतो अशा पद्धतीने तर दाणे आपले थंड झालेले आहेत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीक पूड केल्यामुळे खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ छान लागते बघा अशी बारीक पूड केलेली आहे दोन टेबलस्पून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच जिरे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालतं आम्ही खातो त्यामुळे मी एक चम्मच जिरे घातलेले आहे यामध्ये बटाटा बारीक काप करून घातलेला आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे पातळ काप आहेत विदर्भामध्ये काही ठिकाणी शाबुदाण्याची उसळ बोलल्या जाते आणि पुण्याकडच्या साईडला किंवा बाकी ठिकाणी याला खिचडी म्हटल्या जाते तर गॅ गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवत आपण बटाटा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया म्हणजे तो कच्चा राहायला नको बटाटा झाल्यानंतर आपण यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे फक्त हिरवी मिरची आहे बारीक पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया आपण तिखट वापरणार नाही जर तुम्हाला तिखट हवी असेल खिचडी तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता अशा पद्धतीने तुम्ही खिचडी करून बघा खूप टेस्टी लागते हिरवी मिरचीची तेलामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये शाबुदाना घालून घेऊया परतून घेऊया परतताना गॅसची फ्लेम लो ठेवावी म्हणजे मिरचीची जी पेस्ट आहे ती जळणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स पण करता येईल तर बघा अशा पद्धतीने छान असे मिक्स झालेलं आहे आपण यामध्ये अजून दाण्याचा कूट घातलेला नाही व्यवस्थित परतून झाल्यानंतरच आपण दाण्याचा कूट घालूया मी दाण्याचं पूर्ण पावडर बनवलेलं आहे तुम्ही हवं असल्यास जाडसर करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तर यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया परत एकदा मिक्स करून घेऊया शाबुदाण्याची खिचडी आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो हिरवी मिरचीची चिरून ची, बारीक चिरून त्यानंतर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तशी बारीक पेस्ट करून किंवा तिखटाचा वापर करूनसुद्धा किंवा काळे मिरेसुद्धा वापरून आपण खिचडी बनवू शकतो गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत तर मीठसुद्धा तुम्ही रेग्युलर मीठ आहे ते वापरू शकता जर तुम्ही ते उपवासाला खात नसाल तर सैंधव मीठ तुम्ही वापरू शकता मी रेग्युलरवालंच मीठ वापरणार आहे तर बघा मस्त असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकता हिरवी मिरची घातल्यामुळे छान अशी खिचडी आपली दिसत आहे यामध्ये चवीनुसार मीठ परत एकदम मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास यामध्ये निंबू आणि साखरसुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवून एक मिनट वाफ येऊ देऊया व्यवस्थित मिक्स झालेली आहे मिक्स करता करता छान अशी वाफ आलेली आहे तरी तरीसुद्धा आपण झाकण ठेवून वाफ येऊ देऊया तर वाफ आल्यानंतर बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी सॉफ्ट आणि छान मोकळा मोकळा असा साबुदाणा छान आपली खिचडी तयार झालेली आहे त्यानंतर आपण दुसरी रेसिपी बघूया दुसरी रेसिपी आहे रताळ्याचा कीस किंवा की भाजी फ्राय पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे एक चम्मच जिरे त्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची चिरून बारीक काप केलेले आहे आणि रताळे स्वच्छ धुवून वरचे साल काढून आणि किसणीवर किसून घेतलेले आहे मी बघू शकता अशा पद्धतीने आणि किसल्यानंतर सुद्धा आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे ते लाल नको पडायला बटाट्यासारखेच हे सुद्धा लाल काळे पडतात त्यामुळे आपण ते पाण्यामध्येच ठेवूया आणि टाकताना पाणी पूर्ण निथळून घेऊया पाण्यासहित आपल्याला घालायचं नाही तुम्ही बघू शकता मी संपूर्ण पाणी याचं काढून घेतलेलं आहे त्यानंतरच फ्राय पॅनमध्ये घातलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण तिखट वापरणार नाही ना त्यामुळे मी मिरच्या जास्ती वापरलेल्या आहे तुम्हाला कमी जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्ती करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण दाण्याचा कूट घालून घेऊया तर रताळ्याचा कीस अडीच वाटी होता यामध्ये मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे बारीक पावडर केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया उपवासाला ही नवीन डिश तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खायला खूप टेस्टी आहे आणि ही डिश आपण असंच खाऊ शकतो बघू शकता मस्त असं छान मोकळं मोकळं हा आपला रताळ्याचा किस झालेला आहे व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला जर या दोन्ही डिश आवडल्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया परत एकदा मिक्स करून घेऊया मी चम्मच यावेळी बदलत आहे कारण व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं चम्मच बदलल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि मोकळा मोकळासुद्धा झालेला आहे तर बघा वाफ पण आलेली आहे मीडियम फ्लेम आहे गॅसची तर याला आपण झाकण ठेवून वाफ नाही काढली तरीही चालतं रतळाचा कीच असाच छान शिजला जातो तर आपला रताळ्याचा कीस तयार झालेला आहे साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ आणि रताळ्याचा कीस किंवा भाजी ह्या दोन्ही डिश तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद